पुण्यामधून आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. नोकरांच्या हिमतींमुळे आता 3 दरोडेखोर जेरबंद झालेत. तिजोरी बाहेर ओढताना चोरट्यांना घरातील नोकरांनी मोठ्या शिताफीनं पकडलंय. तर ही घटना पुण्याच्या चांदणी चौक परिसरात घडली आहे. तिन्ही चोरटे हे आईस्क्रीम विकणारे असल्याची माहिती मिळते. जेरबंद केलेल्या चोरट्यांना बघण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी सुद्धा केली होती. दरम्यान तिन्ही चोरट्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय. सध्या पुण्यामध्ये चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. मात्र नोकरांच्या हिमतींमुळे 3 दरोडेखोर जेरबंद झालेत. तिजोरी बाहेर ओढताना या चोरट्यांना घरातल्या नोकरांनी मोठ्या शिताफीनं घरातच कोंडलं आणि त्यानंतर पोलिसांना बोलवलं आणि आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. दरम्यान या चोरट्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं स्थानिकांची गर्दी झाली होती, त्यामुळे या नोकरांचं कौतुक केलं जात आहे. दरम्यान एक्सक्लुझिव्ह ही व्हिज्युअल्स आपण पाहतोय सध्या पुण्यातल्या चांदणी चौकातल्या चोरी संदर्भातली. पोलिसांनी या चोरट्यांना अटक केलेली होती आणि याच वेळी या चोरट्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी सुद्धा झाली आहे. या नोकरांच्या या हिमतीचा सर्वत्र कौतुक होत आहे. आता बातमी जळगाव मधून आहे. जळगाव हिट अँड रन केस आता चर्चेत आली आहे. जळगाव अपघात प्रकरणी पोलीस सध्या ऍक्शन मोडवर आलेत. तब्बल 18 दिवसांनंतर एका बिल्डरच्या मुलासह एनसीपी नेत्याच्या मुलाला सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय. जळगावची हिट अँड रन केस पुण्याच्या आधीची आहे आणि यात एकाच कुटुंबातल्या 4 जणांचे बळी गेले होते. या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी बिल्डर अभिषेक कौल आणि त्यांचा मुलगा अर्णव कौल तसंच अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार याला सुद्धा ताब्यात घेतलंय. पुण्यातल्या कल्याणी नगरमधल्या केसनंतर जळगावमधली हिट अँड रन केस आता समोर आली आहे आणि या प्रकरणात 4 जणांचा मृत्यू होऊन सुद्धा कारवाई न झाल्यानं चर्चेला मोठं उधाण आलंय. समोर येणाऱ्या एक ओला स्कूटीमध्ये जाणाऱ्या एका महिला आणि त्याच्यासोबत 3 मुलं त्या गाडीनं धडक दिल्या होत्या. धडक दिल्यावर त्या जागेवरच 3 लोकांचा मयत झाला. जे ॲक्सिडेंट केलेलं माणसं अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश पवारला सुरुवातीलाच 304 कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याच्यासोबत NDPSचा देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलमा ॲड करून. आणि आत्तापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे.